नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त स्पायसी मसाला पास्ता करून दाखवणार आहे. खरं तर रेसिपी पास्ता रेसिपी इटालियन फूड आहे, पण आपण आपल्या इंडियन पद्धतीने मसाल्यांचा वापर करून आपल्या आवडीप्रमाणे आपल्या जसं पाहिजे पास्ता स्पायसी तसं आपल्या आवडीप्रमाणे आपण मसाला पास्ता करूया. तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आठवणीने करा, आणि रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा आणि लाईक करा. तर चला आता आपण पटकन स्पायसी मसाला पास्ता बनवायला सुरू करूया. सुरुवातीला मी इथे बघा पाणी ठेवलं आहे उकळत, पाण्याला पण छान उकळे आलेली आहे. तर आपण एक मोठा चम्मच तेल घालू त्यामध्ये, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया त्यामध्ये. तेलाने पास्ता मोकळा होतो, चिपकत नाही, त्यामुळे तेलाचा वापर केला आहे. आता हे बघा अर्धा किलो पास्ता आहे, तर आता आपण त्यामध्ये घालूया पाण्यामध्ये. तरी 5 मिनटं ठेवूया आपण उकळत. आणि तुम्ही वेगवेगळ्या आकाराची सुद्धा पास्ता वापरू शकता. आता हे स्प्रिंगवाले पास्ता मी वापरला आहे रेसिपी आताच्या रेसिपीसाठी. हे बघा छान सॉफ्ट झालेला आहे पास्ता. आता आपण पास्ताला फोडणी कशी द्यायची ती बघूया. सुरुवातीला मी 3 मोठे चम्मच तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यानंतर आपण उभा चिरून घेतलेला कांदा तो घालूया. कांदा छान सॉफ्ट होत आला की त्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया. सॉफ्ट होऊन देऊ. एक कांदा वापरलेला आहे मी पास्तासाठी. आणि आपल्याला इंडियन पद्धतीने मी तुम्हाला पास्ता बनवून दाखवलेला आहे. आलं लसूण पेस्ट घेतली आहे, ती छान फ्राय करून घेऊ तेलामध्ये. असं बघायला गेलं तर पास्ताचे भरपूर वेगवेगळे पद्धती आहेत. फक्त मेयोनीजमध्ये पण पास्ता बनवला जातो, किंवा टॅमॅटो सॉसमध्ये पण पास्ता बनवला जातो, किंवा शेजवान चटणीमध्ये पण पास्ता बनवला जातो. पण आज आपण मसाल्यांचा वापर करून मस्त पास्ता बनवणार आहोत, अगदी मसालेदार. तर कांदा सॉफ्ट झालं, छान फ्राय करून झालं. आता आपण शिमला मिरची घातलेली आहे बारीक चिरून. मुलांना शिमला मिरची किंवा गाजर हे आवडत नाही, तर आपण अगदी बारीक चिरून शिमला मिरची घातली, ज्याने मुलांना कळणार पण नाही की पास्तामध्ये आपण शिमला मिरची घातली आहे की नाही. आवडीने खातील पास्ता, त्यांना कळणारसुद्धा नाही की शिमला मिरची खातो की पास्ता खातो आहे. तर गाजरसुद्धा घातलेले आहेत. गाजरच्या थोड्याशा फोडी मी थोड्या जास्त मोठ्या ठेवल्या आहेत लांब. आता हे थोडंसं नरम होईपर्यंत आपण छान परतून घेऊ तेलामध्ये. थोडंसं पटकन शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये, म्हणजे पटकन शिजेल. म्हणजे गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, शिमला मिरची पटकन शिजते. आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि परत हलवून घेऊ. त्यानंतर आपण झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटे, परत हलवून घेऊया त्यामध्ये. हे बघा गाजर छान नरम झालेला आहे, शिमलासुद्धा छान शिजून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये हळद घालू, मिरची पावडर थोडं तिखट होण्यासाठी. त्यानंतर आपण त्यामध्ये पास्ता मसाला घालूया. तुम्ही पास्ता मसाला जर समजा नसेल भेटला ना वेळेला, तर तुम्ही मॅगी मसाला पण वापरू शकता. मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा पास्ता खूप छान बनतो. मी ट्राय केलं आहे मॅगी मसाल्यामध्ये. आता हे मिरी पावडर घातलेली आहे, तरी 1 छोटा चम्मच मिरी पावडर घेतलेली आहे थोडंसं झणझणीत होण्यासाठी. मिरची पावडरचा आपण 1 चम्मच वापरला आहे. आता हे छान असं बनून तयार आहे आणि भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. तर थोडंसं चटपटीत करण्यासाठी आपण टॅमॅटो सॉस घालूया त्यामध्ये. खूप छान अशी ग्रेव्ही पण आलेली आहे. आणि अजून टेस्टी बनवण्यासाठी, छान बनवण्यासाठी, त्याची चव अजून वाढवण्यासाठी आपण मेयोनीजचा वापर केलेला आहे. मेयोनीजमुळे पास्ताला एक वेगळी चव येते, म्हणजे वेगळी छान टेस्ट येते. हे बघा खूप छान बनून तयार झालेलं आहे, ती मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे मेयोनीजमुळे. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, आत्तळ करूया थोडंसं. थोडंसंच घ्यायचं, म्हणजे अर्धा पेल्याच्या आसपास. आता हे आपण छान उकळी आणून देऊ आणि वरती झाकण ठेवूया 2 मिनिटे.
2 मिनिटे झालेत, तर आपण झाकण काढू, बघूया झाला आहे की नाही। हे बघा, खूप छान पद्धतीने पास्तासाठी ग्रेव्ही बनून तयार आहे। आता आपण उकळलेला जो पास्ता आहे तो घालूया, त्यामध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पास्ता आपल्या आवडीप्रमाणे जसं पाहिजे तसं आपण बनवू शकतो। तुम्हाला चीजमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही चीजमध्ये बनवू शकता, त्यावरती चीज टाकून बनवू शकता, किंवा मेयोनीजमध्ये बनवू शकता। जशी आपली आवड असेल त्याप्रमाणे आपण बनवू शकतो। आता आपण वरून कोथिंबीर घालूया। आता ह्या पद्धतीने मस्त पास्ता बनून तयार झालेला आहे। तरी 2 मिनिटे ठेवलं पाहिजे, वाफ काढून घ्यायची हलकीशी पास्ताला, म्हणजे जेवढे आपण मी मसाले पास्ताला लावलेले आहे ते व्यवस्थित लागते। ते बघा, मस्त छान पद्धतीने पास्ता बनून तयार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला पास्ता नक्की करा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल ही रेसिपी। तर नक्की ट्राय करा, पास्ता रेसिपीची व्हेरायटी पण खूप आहेत, सगळीकडे फेमस आहे पास्ता। तर कधी आपण खाल्लं की त्याची टेस्ट आपल्या तोंडाला लागते, पण ते बनवायची कशी हे आपल्याला माहिती नसते। तर त्या रेसिपीचं नाव तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा सविताज किचन चॅनलच्या। तुम्हाला जशी पाहिजे तशी त्याच पद्धतीचा पास्ता रेसिपी मी तुमच्यासमोर अपलोड करेन। तर नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। तर आताची रेसिपी पूर्ण बघितलीच आहे, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आठवणीने करा, न विसरता करा। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।